नऊ महिने त्या बाळाला पोटात वाढवायचं आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे. हो मी गाडी काढतो. थांबकी थांबकी लेख. हेलो नमस्कार दोस्तों, आज हम डिलीवरी बॉय को ऑफिशियल ट्रेलर देखने वाले हैं. रतमेश पर पृथ्वी प्रताप. तो चलिए देखते हैं. देखने से पहले आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो चैनल को सब्सक्राइब कर दो, वीडियो को लाइक कर दो. चलिए देखते हैं डिलीवरी बॉय. थ्री टू वन. दिगंबर कांतोडे हा कांतोडे हात पण तोडतो आणि पाय पण तोडतो. भाऊचा स्वॅग भारी, भाऊची स्टाईल भारी, भाऊच्या एंट्रीला वाचू दे शाही तुतारी. डॉक्टर अमृता देशमुख. मला ना हॉस्पिटल उघडायचं, मोठी जागा पाहिजे. मी सरळ 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायला पण रेडी आहे आणि 50,000 भाडं पण देईन. किती बोलली रे? 50,000. हे असलं कसलं हॉस्पिटल टाकते रे? आपल्या गावात धड दुकान पण चालत नसते. ममता फर्टी उलटी काय पण वाचील. फर्टी लिटर सेंटर म्हणजे काय ते मला माहित नाही. कसलं हॉस्पिटल आहे? माहितीचे पैसे लागतील. पाच रुपये. समजा नवरा बायकोला पोर होत नसत चायच्या पोटात, एवढ्या पैशांमध्ये एवढंच मिळणार. आपण तुम्हाला या कामात लय मदत करू शकतो. तू माझी मदत का करणार? प्रत्येक बाई माग तुम्ही आम्हाला कमिशन द्यायच. मी वहिनींसाठी काम आणले. 9 महिने त्या बाळाला पोटात वाढवायचं आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे. हो मी गाडी काढतो. थांबकी थांबकी लेख. डॉक्टर होताना स्वप्न होत, ज्या बाईला आई पण अनुभवता येत नाही तिला ते सुख द्यायचं. अजून खूप जणांच्या झोळीत हा आनंद टाकायचा. मला तुझ्यासारखाच एक माणूस पाहिजे. सरोगेट मदर सप्लाय करणार. मला मुलीही चालतील रे. तिकडे मिळतात त्यापेक्षा तिप्पट दिन. तुझ्यामुळे माझा धंदा कमी झालाय. बंद करून टाकेन मी हे सगळं. हा शेवटचा चान्स समज, नाही तर वॉर्निंग. तुम्ही डॉक्टर आ? तुम्ही? मी हा डॉक्टर दिगंबर MBBS. मिमी के नहीं है, मिमी के जैसा नहीं है. फिर मराठी में बोलता हूँ, मिमी सर का मूवी नहीं है तो थोड़ा अदर कॉन्सेप्ट है तो त्यामुळे थोड़ा डिफरेंट है. आणि स्टोरी लाईन पण खूप उत्तम निवडलेली आहे. त्या मूवीला प्रतिसादही मिळू शकतो पण मी प्रतिसाद देणार आहे. तर 9 फेबला या मूवी बघा सिनेमागृहात. सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. आणि हे सांगतो की अशी मूवीज खूप कमी बघतात. आता हे नवीन ट्रेंडिंगला आलं आहे फर्टिलिटी सेंटर म्हणून. तरी जी कन्सेप्ट आहे 9 महिने हे आजकालच्या युगात पटणारी गोष्ट नाही आहे. पण चित्रपटाच्या माध्यमातून हे तुम्हाला समजू येईल की हे कसं काय प्रोसिजर आहे हे समजते, हे तुम्हाला समजेल. त्यामुळे मूवी नक्की बघा आणि सर्व फॅमिलीला दाखवा. हे काय म्हणजे हे समज, हा समज जो आहे तो समाजामध्ये उत्पन्न होईल आणि यातून काय निर्मिती होणार हे तुम्हाला समजेल. तर हा होता आजचा ट्रेलर, मराठी ट्रेलर होता. तुम्हाला कसा वाटला? आपको कैसा लागा? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत